आज हे 5 स्विमर नाला ते वसई फोर्ट सागरी 22 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी तर प्रभात आहे सगळ्यात पुढे, त्यानंतर कार्तिक, कार्दूल, राकेश आणि जिया हे स्विमर्स आहेत. प्रभात आंतरराष्ट्रीय जलतरण पट्टू असून त्यांनी 7 समुद्रापैकी 6 समुद्र आतापर्यंत पार केलेले आहे. त्याला राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त आहे, राष्ट्राचा शिवछत्रपती पुरस्कार देखील त्याने घेतलेला आहे. त्यानंतर कार्तिक हा राष्ट्रीय स्तरावर त्यांनी बऱ्याच वेळा जलतरण केलेलं आहे. राकेश याने देखील राष्ट्रीय स्तरावर चांगली कामगिरी केलेली आहे. शार्दूल त्याने देखील वेस्ट बंगाल वगैरे नदी खाड्यांमध्ये स्विमिंग केलेलं आहे, त्याची देखील कामगिरी वाखाणण्यासारखी आहे. मागे आहे जिया राय, शी इज रिअली ग्रेट गर्ल. आज ती 12 वर्षाची आहे आणि एवढं मोठं धाडस करत तिचे वडील तिला साथ देत आहेत. तिची पण कामगिरी ओपन वॉटर स्विमिंग मध्ये ऍज अ स्पेशल चाइल्ड वाखाणण्यासारखी आहे. प्रभात राजकोळी आहे. मी मुंबईचा स्विमर आहे आणि मी अजूनपर्यंत 7 पैकी 6 ओपन वॉटर स्विमिंगचे ओशन 7 चॅलेंज बनतात त्याच्यापैकी 6 इव्हेंट कम्प्लीट केले. हे सगळे इंटरनॅशनल होते. मी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही इव्हेंट्स केले. राष्ट्रीयमध्ये मी मुंबई साईडला जेवढे पण इव्हेंट्स होऊ शकतात तेवढे सगळे करून झाले आणि सगळ्यात करणारा मी फर्स्ट इंडियन आहे.
त्यासोबत बाहेरगावी पण मी इंग्लिश चॅनल तसंच आयरिश चॅनल सुगरू चॅनल हे असे इव्हेंट्स आहेत जे खूप खूप खतरनाक आहेत. सो ते आम्ही ते पण मी कम्प्लीट केले. पहिला स्टार्टला खूप रफ होता समुद्र, स्विमिंग करायला जमत नव्हतं, बट जसं जसं आम्ही फिनिशिंगकडे आलो बीचकडे या साईडला वळलो तेव्हा थोडं थोडं शांत व्हायला लागलं समुद्र. बट तसं आमचं डाईट मिस होत होती म्हणून थोडंसं आम्ही पेस पिकअप केला आणि जसं जसं आम्ही फिनिशिंगकडे वळलो इकडे वसई फोर्टकडे वळलो तसं पाणी शांत झालं. आणि जेव्हा मी इकडे वरती आलो इकडे फिनिशिंग केल्यावरती एक वेगळा एक्सपिरियन्स होता, कारण एवढी सगळी लोकं माझ्यासाठी उभे होते मला वेलकम करण्यासाठी. सगळ्यांचे आभार मानतो. माझ्यासोबत माझे जे पायलट होते जनस पाटील सर, त्यांनी पण खूप माझं चांगलं गायडन्स केलं आणि त्यांच्यामुळे मी आज इकडे पोहोचू शकलो. सगळ्यात पहिली स्पर्धा मी 5 किलोमीटर पोहलेलो, म्हणजे पहिला होती, सगळ्यात पहिला होती. आणि त्यानंतर माझी सगळ्यात लांबची स्विमिंग कॉम्पिटिशन होती 19 किलोमीटर, जी भागीरथी नदीमध्ये होते दरवर्षी. की तुम्ही जेव्हा कॉम्पिटिशन पोहतात तेव्हा तुमच्यासोबत 100-150 पोर असतात, पण आज माझ्यासोबत 5 माझे मित्र होते. आणि ही पूर्ण वेग आहे, हा रूट वेग नवीन होता. आम्ही फर्स्ट स्विमर हा होते या रूटवर स्विम करणारे. आणि हा रूट स्विमच्या आधी आम्हाला 2 वेळा सर्वे करायला गेला. आणि आता जेव्हा कॉम्पिटिशन असेल त्याच्यामध्ये रूट ठरलेला असतो आणि डिस्टन्स ठरलेलं असतं. यात असं नसतं ओपन वॉटर इंड सोलोमध्ये, रूट ठरलेला असतो पण टाईम आणि डिस्टन्स कधी कन्फर्म नसतं. टाईड्स आणि करंटच्या हिशोबाने तुमचं टाईम आणि डिस्टन्स नेहमी चेंज होतं. प्रभात कोळी बोलले आहे जो माझा इन्स्पिरेशन आहे. आम्ही इन्स्पिरेशनच आहे माझ्यासाठी ते. तर माझं सगळ्यात मी पहिला टार्गेट आहे 7 समुद्र स्विम करणं, म्हणजे लाईक इंग्लिश चॅनल येतात तर अजून असे 5 समुद्र 7 समुद्र स्विम करायचं आहे. तर सगळ्यात मेन इंग्लिश चॅनल आहे जे बहुतेक तरी मी यावर्षी अटेम्प्ट करायला ट्राय करायचा इच्छा आहे. माझं नाव राकेश कदम आहे. या स्विमच्या प्रॅक्टिस करता आम्ही रोज विरारला शेरगावला जायचो. तिथे आम्ही रोजचे 10 किलोमीटर स्विम करायचो. आजच्या इव्हेंटबद्दल सांगायचं झालं तर मी 2 महिन्याच्या प्रॅक्टिसमध्ये एवढं स्विम केलेलं आहे. माझं नाव शार्दूल विद्याधर गरत आहे. मी राहणार कळमचा आहे. आमचं कॉम्पिटिशन अर्नाळा फोर्ट ते वसई फोर्ट ते डिस्टन्स 22 किलोमीटर्सचं आम्ही कवर केलं. कॉम्पिटिशन तर पहिलं तर मला मजा आली कॉम्पिटिशन करायला, फुल एन्जॉयमध्ये आम्ही केलं. मेरा नाम मदन राय है, फ्रॉम फादर ऑफ के आर है. नाउ विच इज द टफेस्ट प्लेस फ्रॉम अर्नाला फोर्ट टू वसई फोर्ट, बिकॉज आई नो अबाउट द वाटर, आई नो अबाउट द टाइड एंड आई नो अबाउट द कम. बोलते हैं ना टू स्विम अगेंस्ट द ऑड इज द बेस्ट एग्जाम्पल फ्रॉम द अर्नाला फोर्ट टू वसई फोर्ट. एंड थैंक यू सो मच. गणपती बाप्पा.